हिंदुस्थानच्या इतिहासात अमरावती महानगरपालिकेने गेल्या दोन वर्षात शौचालय घोटाळ्या संदर्भात नवा इतिहास रचला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या स्वच्छता मोहिमे अंतर्गत विशेषतः बडनेरा झोन मध्ये एकूण साडेचार कोटींची बनावट शौचालय बांधण्याचे प्रकरण आयुक्त प्रशांत रुडे यांच्या दक्षतेने उघडकीस आले ही बाब गांभीर्याने घेत आयुक्त रोडी यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन व आर्थिक गुन्हे शाखेकडे सामान्य प्रशासन अधीक्षक अलुडे यांच्याकडे तक्रार केली होती तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बनावट कंत्राटदारांवरील फसवणुकीचा गुन्हा दाखल करून या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार योगेश कावरे याला अटक केली होती आणि महानगरपालिकेचे दोन कर्मचारी लेखापाल राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवून त्याला दोषी ठरवले होते या घोटाळ्याबाबत प्रशासनाने गठित चौकशी समितीचा अहवाल अठरा जून रोजी सर्वसाधारण सभेत ठेवला होता आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मान्यता देण्याबाबत हा विषय ठेवण्यात आला होता परंतु सर्वसाधारण सभेत स्वाक्षरी चाचणीचा अहवाल येईपर्यंत शौचालय घोटाळ्यासंदर्भात प्रशासनातील स्वाक्षऱ्या व काही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या तपासण्याचा निर्णय घेण्यात आला यासह काही नगरसेवकांनी हा विषय कार्यक्रम मासिकांमधून काढण्याची मागणी केली आहे